नमस्कार. शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आता आपण जाहिरात पाहत आहोत. आज दिनांक 4/9/2024 रोजीच्या जाहिराती आपण या पेपरमधल्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत. पहिली जाहिरात आहे जुन्नर बाईस होम येथील कार्मेल मेमोरियल स्कूलमधील मिशन बंगला कल्याणपेठ जुन्नर जिल्हा पुणे येथील ही जाहिरात आहे. हे अल्पसंख्याक संस्थेची जाहिरात आहे. मित्रांनो बघा, यासाठी तुम्हाला सांगू इच्छितो की हे मराठी माध्यमाच्या अनुदानित प्राथमिक शाळेमध्ये खालीलप्रमाणे शिक्षण शिक्षकांची पदे भरायची आहेत आणि यासाठी त्यांनी 3 अनुक्रमांक दिलेले आहेत. म्हणजे 3 पदासाठी एकंदरीत ही जाहिरात आहे. पहिला आहे BSc BEd एक पद, दुसरं BA BEdचं एक पद आणि तिसरं HSC DEd किंवा HSC DTEdचं एक पद. असे 3 पदे 3 वेगवेगळ्या विभागासाठी आहेत. म्हणजे सायन्ससाठी एक पद आणि आर्ट्ससाठी एक पद आणि एक 12वी+ DEd किंवा DTEdसाठी असे एकंदरीत 3 पदांची जाहिरात आहे. ओके, तर आता आपण पाहिलेच आहे. TTE व CTE उत्तीर्ण असणे आवश्यकच आहे. पहिलाच पॉईंट त्यांनी सांगितला. वयोमर्यादा व वेतन भत्ते, सेवा शर्ती, नियम व अटी जुन्नर बॉईज होम व महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार राहतील. तिसरा पॉईंट आहे पदसंख्येत बदल होण्याची शक्यता आहे. चौथा आहे पात्र उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 7 दिवसांच्या आत संस्थेकडे सर्व कागदपत्रासह अर्ज करावा. सचिव जुन्नर बॉईज होम जुन्नर. दुसरी जाहिरात पाहूया आपण. या ठिकाणी येणारी दुसरी जाहिरात आहे हे हॉस्पिटलचे म्हणजे सेवा शिक्षण प्रसारक मंडळ डॉक्टर NJ पौलबुडे आयुर्वेद कॉलेज. लक्षात ठेवा, हे आयुर्वेदिक कॉलेजची जाहिरात आहे. ओके, तर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर काय अहमदनगरची जाहिरात आहे. ओके, तर बघा हे वाकील इंटरव्ह्यू अप्लाय करा. हॉस्पिटल या ठिकाणी सांगितलेलं आहे की हे जे दिले वाचा तुम्ही आणि परत तुम्हाला सांगते बघा. ओके, ठीक आहे. आणि आता हे पहिलं जे पॉईंट सांगितलं त्यांनी, ओके, हे जे सांगितलं ते हॉस्पिटल यासाठी नर्सेस पाहिजे. ANM असो की GNM असो, 6 पदसंख्या आहे नर्सेसच्या. दुसरा पॉईंट आहे ऑफिससाठी क्लर्क पाहिजे. BCom असो की BSc असो, सोबतच कम्प्युटर नॉलेज असायला पाहिजे. मराठी आणि इंग्लिश टायपिंग यायला पाहिजे, 2 पदांसाठी आहे. आणि तिसरा पॉईंट आहे ऑफिससाठी पाहिजे अकाउंटंट, त्याची BCom असायला पाहिजे आणि टॅली यायला पाहिजे. DTP टायपिंग सर्व गोष्टी असायला पाहिजे, 1 पद. असे हे एकंदरीत 9 पदासाठी ही जाहिरात आहे. ओके, आणि या ठिकाणी त्यांनी सांगितलं की फ्रेशर स्कॅन ऑल्सो अप्लाय, पे स्केल अँड रेम्युनरेशन ॲज पर गव्हर्नमेंट रूल्स, अटेंड विथ ओरिजिनल अँड अटेस्टेड कॉपीज ऑफ सर्टिफिकेट्स. डेट 9 सप्टेंबर 2024 आणि 10 सप्टेंबर 2024ला सोमवारी आणि मंगळवारी वेळ 10 वाजता या ठिकाणी तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे. आणि वेन्यू म्हणजे ठिकाण आहे इंटरव्ह्यूचं ते आहे सर्वे नंबर 479 म्हणजे 479 नारायण डो सोलापूर रोड अहमदनगर. या ठिकाणी विशेष करून तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबरही दिलेला आहे बघा. 2 संपर्क क्रमांक दिलेले आहे आणि ईमेल पण आहे. या ईमेलवर तुम्ही अर्ज करा. ओके, आणि 9-10 तारखेला हजर राहा. प्रेसिडेंटची सही, कोऑर्डिनेटरची सही, अशा प्रकारे दुसरी जाहिरात ही आहे. ओके, पाहिली आपण. ही जाहिरात चांगली आहे. ज्यांना पर्याय नाही त्यांच्यासाठी नर्स आणि क्लर्क आणि अकाउंटंट हे पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. जरा हे आयुर्वेदिक कॉलेज आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो पेमेंट चांगला मिळतो. ओके, हां. तिसरी जी जाहिरात आहे हे KK वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग जी आहे सोसायटी एज्युकेशन म्हणते. या ठिकाणी प्रोफेसर अँड असोसिएट प्रोफेसरची ही जाहिरात आहे. हे बघा. ओके, दुसरं असिस्टंट प्रोफेसर्स कम्प्युटर आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी. तिसरं आहे टेक्निकल असिस्टंट्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स. चौथं जे आहे लॅब असिस्टंट केमिस्ट्री क्वालिफिकेशन म्हणते ते. अशा प्रकारचे हे जे आहे नंदुरकर साहेब डॉक्टर चे प्राचार्य यांनी हे जाहिरात दिली आहे. ओके, नंतर परत त्या संस्थेची जाहिरात आहे ही
ही थोडीशी मोठी जाहिरात आहे. हिराबाई हरिदास विद्यानगरी अमृतधाम पंचवटी नाशिक. ओके, हे पंचवटीमधील नाशिकचे या ठिकाणी अकाउंट असिस्टंट टीचर बी एस सी के एम एस सी मॅथ पाहिजे. कशासाठी पाहिजे ते की किंवा युनिव्हर्सल स्कूल आहे सरस्वती नगर नाशिक येते. पेन नंबर पाहिजे होतो. ओके, मग कम्प्युटर टीचर आहे एम सी बी सी हे माहीत आहे. डान्स टीचर आहे एच एस सी वेस्टर्न डान्समध्ये यायला पाहिजे. नंतर आहे दुसरी संस्था की किंवा सेकंडरी स्कूल आणि ज्युनियर कॉलेजसाठी सरस्वती नगरलाच. यासाठी असिस्टंट टीचर एम इन इंग्लिश बी एड, असिस्टंट टीचर बी के एम ए सोशल स्टडीज बी एड. तिसरी संस्था आहे इंग्लिश स्कूलची सरस्वती नगरला. पोस्टने क्वालिफिकेशन दिले आहे असिस्टंट टीचर बी ए के आहे एम इन इंग्लिश बी एड. नंतर आहे बी एस सी के एम एस सी मॅथ सायन्स बी एड. मग चौथी संस्था आहे इंग्लिश स्कूल गंगापूर नाशिक. ओके, त्याबद्दल पाहू ते गंगापूर नाशिकची संस्था इथं टीचर पाहिजे बी ए के एम ए संस्कृत आणि असिस्टंट टीचर पाहिजे बी ए के एम ए इन हिंदी. ओके, प्रेफरन्स विल बी गिवन टू द कॅन्डिडेट्स फॉर एज्युकेटेड फ्रॉम इंग्लिश ओके इंग्लिश मिडियम स्कूल्स अँड सेकंड पॉईंट इज टर्म्स अँड कंडिशन्स रिगार्डिंग अपॉइंटमेंट विल बी अप्लिकेबल ॲज पर के किंवा एज्युकेशन सोसायटी रोल्स. कॅन्डिडेट्स आर रिक्वेस्टेड टू प्रेझेंट एट के के वाघ युनिव्हर्सल स्कूल डी जी पी नगर वन वडाला शिवार नाशिक 6 फॉर रिटर्न एक्झामिनेशन अँड डेमो. या ठिकाणी तुमच्या रिटर्न एक्झाम बघा काय होणार आहे. तर तुमचं लेखी टेस्ट होणार आहे आणि डेमो होणार आहे 8 ते 8 तारखेला म्हणजे संडेला 10 वाजता. ऑल्सो सेंड अपडेटेड कॉपी ऑफ युअर रिज्यूम कोऑर्डिनेटर स्कूल के किंवा ॲट द रेट के किंवा .education.in. ओके, हे काय ह्याची सही दिलेली आहे बघा के बांदीचे सेक्रेटरीचे. तर ही अशा प्रकारे जाहिराती होत्या. हे वाकिंग इंटरव्ह्यू युवा परिवर्तन संस्थेतर्फे या ठिकाणी त्यांना सेंट मॅटर इन्चार्ज पाहिजे आणि पात्रता दिलेले 12वी पास अनुभवी. ओके, अशा प्रकारे तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता मिळू शकते या ठिकाणी चांगला पेमेंट वगैरे. रेणुका मातेचं हे आहे मनका बँक आहे कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहमदनगर शाखा व्यवस्थापकच्या एम कॉम एम ए एम एस सी एम बी फायनान्स म्हणजे कमीत कमी 5 वर्षाचा अनुभव 4 जागा आहे. सहाय्यक शाखा सहाय्यक व्यवस्थापकाच्या एम कॉम एम ए एम एस सी एम बी फायनान्स 4 जागा. पासिंग ऑफिसरच्या 5 जागा. शिक्षण लक्ष देत चला. कॅशियरच्या पात्रता बी कॉम बी एस सी हे 10 जागा. क्लार्कच्या 20 जागा. या ठिकाणी अप्लाय करायला काही हरकत नाही. तुमचा ऑप्शन बी समजून घ्या. या ठिकाणी पेमेंट पण चांगला मिळतो. ओके, मुलाखतीसाठी काय काय आहे तर बघा हे 1 2 अशा प्रकारे महत्त्वाच्या बातम्या सांगितल्या मग हे सांगितलं आहे वेळ पण सांगितलं या ठिकाणी. ओके, तर ही जाहिरात आपण इथं थांबूया मित्रांनो. जास्त काही धावपळ करायची नाही आज इथंच थांबू. आणि विशेष म्हणजे ही जाहिरात जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला थोडंसं लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.